नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. मी निलेश पाटील आणि आज आपण बघणार आहोत 18 डिसेंबर 2017 महत्वाच्या चालू घडामोडी. तर मग मित्रांनो बघूया महत्वाच्या चालू घडामोडी. ब्रह्मोस क्रूज क्षेपणास्त्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू. हवाई दलाच्या Sukhoi-30 प्रकारच्या 40 लढाऊ विमानावर ब्रह्मोस क्रूज क्षेपणास्त्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती हवाई दलाच्या सूत्रांनी दिली. पाकिस्तान आणि चीन यांच्याशी एकाच वेळी युद्धाची शक्यता नाकारता येत नसताना सुखोई ब्रह्मोस्त्र सज्ज केल्याने हवाई दलाच्या मारक क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. मुळात सुखोई हे अत्यंत कार्यक्षम लढाऊ विमान आहे. त्यावर ब्रह्मोस सारखे जगातील सर्वात वेगवान क्रू क्षेपणास्त्र बसवल्यावर त्याची मारक क्षमता बरीच वाढणार आहे. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेले क्षेपणास्त्र आहे. स्मिता पाटील स्मृती पुरस्कार. पहिला वहिला मानाचा स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार 2017 ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना आणि पहिला स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार 2017 अभिनेत्री अमृता सुभाष यांना नुकताच प्रदान करण्यात आला. 16 डिसेंबर रोजी दीननाथ नाट्यगृहात पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कलाकारांचा उत्साह, दिग्गजांची उपस्थिती आणि सोबतीला स्मिता पाटील यांच्या असंख्य आठवणी अशा एकंदर वातावरणात हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर सुद्धा उपस्थित होता. एक्सप्रेस उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. देशातील निवडक उत्कृष्ट पत्रकारांचा येत्या 20 डिसेंबर रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणाऱ्या समारंभात रामनाथ गोयंका एक्सलन्स इन जर्नलिझम अवॉर्ड 2017 देऊन गौरव करण्यात येणार आहे. भारतीय पत्रकारितेतील हा सर्वात मानाचा पुरस्कार समजला जातो. एक्सप्रेस वृत्त समूहाकडून त्यांचे संस्थापक रामनाथ गोयंका यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 2006 या पुरस्कारांची सुरुवात केली गेली. तसेच गेली कित्येक वर्षे या पुरस्कारांच्या माध्यमातून पत्रकारितेतील उत्कृष्ट गुणांचा सन्मान केला गेला आहे. पुरस्कार प्राप्त पत्रकारांनी नेहमीच राजकीय आणि आर्थिक शक्तींचा दबाव जुगारून समाजाचा पत्रकारितेवरील विश्वास वृद्धिंगत केला आहे. भारतातील अल्पसंख्याकांची स्थिती चांगली. पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या तुलनेत भारतातील अल्पसंख्याकांची स्थिती खूपच चांगली असल्याचे मत वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केले आहे. मातृभूमी बांगलादेशातून निर्वासित झालेल्या तस्लिमा यांना भारत हे त्यांना आपल्या घरासारखेच वाटते. इंदूर येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या नसरीन यांनी माध्यमांशी संवाद साधताना भारतातील अल्पसंख्याकांबद्दल आपले मत मांडले. तस्लिमा म्हणाल्या, बांगलादेशात हिंदू आणि बौद्धांवर खूप अत्याचार होतात. मी पाकिस्तानला कधी गेलेले नाही, पण तिथे धार्मिक अल्पसंख्याकांचे बळजबरीने धर्मांतरण आणि त्यांच्यावर अन्याय केले जात असल्याचे वृत्तपत्रात वाचलेले आहे. या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतात अल्पसंख्याकांची स्थिती खूपच चांगली आहे. भारताचे संविधान सर्वांसाठी सारखेच आहे. भारतातील अल्पसंख्याकांसमोरील सर्व संकटे संपली हे मी म्हणणार नाही, हे त्यांनी आवर्जून सांगितले. भारताचा सलग 8वा मालिका विजय. कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि प्रभावी फिरकी तसेच सलामीवीर शिखर धवन याने नाबाद 100 व श्रेयस अय्यरच्या अर्धशतकामुळे भारताने 17 डिसेंबर रोजी निर्णायक वन डेत श्रीलंकेवर 8 विकेटनी विजय मिळवला. तसेच ही वन डे जिंकून बदली कर्णधार रोहित शर्माच्या टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. भारताचा हा सलग 8वा मालिका विजय ठरला. डॉक्टर वाय एस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियम मध्ये ही मालिकेतील निर्णायक लढत झाली. सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर सर्व बाद 216 धावांचे लक्ष ठेवले होते. हे आव्हान भारताने 33व्या षटकातच 2 बाद 219 धावांनी सहज पार करत मालिका विजय मिळविला. आता बघूया दिन विशेष. 18 डिसेंबर 1887 मध्ये भोजपुरी भाषेचे शेक्सपियर भिकारी ठाकूर यांचा जन्म झाला. FM रेडिओचे संशोधक E.H. आर्मस्ट्रॉंग यांचा जन्म 1890 मध्ये डिसेंबर रोजी झाला. 18 डिसेंबर 1978 रोजी डॉमिनिक देशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला. 1989 मध्ये 18 डिसेंबर रोजी सव्यासाची मुखर्जी यांनी भारताचे 20वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
मित्रांनो, आताच आपण 18 डिसेंबर 2017 महत्त्वाच्या चालू घडामोडी बघितल्या. असे चालू घडामोडीवर आधारित व्हिडिओ आम्ही नेहमी प्रकाशित करत असतो, त्यामुळे अशा व्हिडिओचा लाभ मिळवण्यासाठी आमचे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व त्यासमोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळवा. तसेच स्पर्धा परीक्षेसंदर्भात शॉर्ट नोट्स, प्रश्नसंच व नवीन जॉब्सविषयी माहिती आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर नेहमीच प्रकाशित करत असतो, त्यामुळे तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकता. आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी जॉईन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.